नमस्कार, जनसेवा आयुर्वेदामध्ये आपलं स्वागत आहे। आजार कोणताही असू दे, कॅन्सर असू दे, ब्रेन ट्यूमर असू द्या, शुगर असू द्या, डोळ्याच्या समस्या असू द्या, पोटाचे विकार असू द्या, गॅसेसच्या समस्या असू द्या, केसाच्या समस्या असू द्या किंवा इतर कोणत्याही आजार जरी असेल तर जनसेवा आयुर्वेदामध्ये या। ऑपरेशन करू नका, सर्व जनतेला जागृत करा, ऑपरेशन करण्याच्या पूर्वी या आणि ऑपरेशन करण्याची पाळी याव असा मोठा विकार रोग आजार होण्याची गरज पडू देऊ नका। त्यामुळे आपण इथं जनसेवा आयुर्वेदामध्ये आज आमच्याकडे बिरे साहेब आलेले आहेत, जे विमा पॉलिसीचे प्रतिनिधी आहेत। त्यांच्या दात्याच्या संदर्भात त्यांनी काय समस्या ते सांगून जरा आपण इलाज आहे। हॅलो, माझं नाव संदीप गणपतराव बेली, राहणार जल्लरा, राहणार जल्लरा। माझा ऑक्सिजन झाल्यामुळे मला दाताची समस्या येत आहेत, त्याच्यासाठी मी दुसरे इलाज केलेले आहेत, ते काय इलाज अपुरे पडत आहेत। बरोबर, तरी मी संपर्क साधण्यासाठी जनसेवा आयुर्वेदिक दवाखाना यांच्याकडे संपर्क साधण्यासाठी व औषधी घेण्यासाठी आलेला आहे। बरोबर बरोबर। आणि पहिलं घ्यायच्या पहिलं काय वापर करत होत्या, समजा दात कशा धुत होत्या? समजा सर, कोलगेट वगैरे आहे की नाही? आणि त्याच्यामुळं तुमचे जे दात ऑक्सिजननं काय ढिले वगैरे लूज वगैरे झाले आहे की नाही? आणि हिरड्या वगैरे मजबूत वगैरे आहे की नाही? तुमचे राहा भविष्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम येऊ नये अशी तुमची अपेक्षा आहे की नाही? अपेक्षा आहे की नाही? आणि जनसेवामध्ये ते पाहून व्हिडिओ पाहून आले का तुम्ही आमची? हा, व्हिडिओ पाहून आलो सर। व्हिडिओ पाहून आलेले आणि सर्व लोकांचं चालले आणि कल्याणच होणार आहे। आणि बेले साहेब, तुमचे जे दाताच्या ज्या समस्या आहेत, समजा जे काही समोर चालू होऊ नये, कारण कसं आहे ते हिरडे ऑक्सिजनमुळे ते कसं तिथं हे ढिल्या होतात, लूज होतात। आणि लूज झाल्यामुळं काय होते, दमादमानं ते काय वेळा म्हणजे मधी म्हणा, कालावधी म्हणजे म्हणा, तुम्हाला नंतर हिरड्या सुजणं किंवा रक्त येणं किंवा दात हालणे अशा भविष्यामध्ये समस्या निर्माण होत राहतात। आणि या समस्या होऊ नये, हिरडे मजबूत राहा, काही बाकीच्या जीवनामध्ये समस्या होऊ नये। आणि असे दातं दाखवा, असे दाताचा रंग बघा कसा आहे। आणि हे बी दाताचा तुमचा जो आहे, समजा रंग एकदम असे, माझे दात बघा कसे चमकाले, असे पांढरे सटक आणि अशा सनसन दात, एकदम नंबर एक दात मजबूत होऊन जातात, वास येत नाही, तोंडाचा वास घाण कोणाचा येत असेल। आणि या गोष्टी आता इथून इतक्यात काही काही लोकांचा वास येते, इथं बोलू की तिथं वास येतात, वास बी कमी होतात आणि दातामधून मजबूतपणा आणि सकाळ दिवसभर फ्रेश वाटते आपल्याला। दात एकदा घासल्याच्या नंतर एकदम फ्रेश वाटते। आता तुम्हाला अनुभव आल्याच्या नंतर तुम्ही येशालच। आणि लोकांना हा व्हिडिओ जागृती करण्यासाठी शेअर करा। आणि सामान्य जनतेच्या कोणते जर टकली 90 वर्षाची असेल, जे 100, अरे काका इकडे, काका इकडे या, हां हे टकलं दाखवतो इकडे, इथं दाखवतो टकलं दाखव, इथं इकडे हे दाखवतो टकलं दाखव इकडे या, खाली बस। असे जरी टकले जरी असेल, समजा हे असे जरी टकली असेल, केस नाहीत असेल, 90 वर्षे असू दे, 100 वर्षे असू दे, टकल्यावर मी केस बिलकुल आणणार, अहो आपल्याकडे औषध घ्यायला बिलकुल याव आहे की नाही? आता हां, जनसेवाचा व्हिडिओ हे टकले जरी असेल, कोणाला वाटत असेल बाबा या टकल्यावर कुठंच नाही केस येत, तुम्ही सर्वाला सांगतो की या टकलीवर केस बिलकुल येणार। आणि टकल्या किती जरी मोठ्या असेल, कोणाला वाटत असेल माझं वय झालेलं, हे झालेलं आहे, ते झालेलं आहे, असं वय आम्ही याचं काही नाही, एक वेळेस याचं काय त्याच्यामध्ये, एक वेळेस इलाज पाहायचं आहे की नाही काका, आहे की नाही? आता काकासारखे बी जे लोक आहे, समजा टकले जरी झालेले आहेत 90 वर्षे, 80 वर्षे, 100 वर्षे, 50 वर्षे, 30 वर्षे, 20 वर्षे, हे सर्व जर टकले, हां टकले जर आले समजा, हा त्याचं कल्याण जनसेवामध्ये होणार, बरोबर आहे। आणि केसावर हे जे केस आता समजा याच्यावर पांढरे याच्यावर केस मजबूतीपणा येणार, असे केस येणार, यायचं एकदा इलाज करून पाहायचं, पारापटी चाली की पैसे हे चाले। आणि तिकडे जायला समजा 1 लाख 1.5 लाख रुपये लागते समजा सरासरी, आहे की नाही? ट्रान्सप्लांट करायला काहीतरी ते शिवून केस उगवायचे, असे केसाला पिण्या मारून लई लागले, हां। आणि केस ओपन होणारच आहे, असे काळे डग येणार, केस येणार, नवीन येणार, नंतर कुटणार नाही। महिला वर्गाचे केस जे तुटाले समजा, गळाले, दररोज इसराले महिला वर्ग, त्या बी केस रोखणार आहेत सर्व। हां, वसंत जाधव आहात तुम्ही, आहे की नाही? बुरकुलवाडीचे। आणि तिकडे पेशंट असेल तर पाठवून द्यायचे, टकले मिकले, हां उंदरी लागलेले, हां हे केस बायाचे तुटाले, आता त्या सर्व बायाला महिला मंडळाला जागृत करा। आणि हे 1-2 रुपयाचे शॅम्पू वापरू परेशान होण्यापेक्षा सुगंध केसामध्ये ठेवा, वास येते, डँड्रफ होणार नाही, सुगंधित प्रफुल्लित केस ठेवा,
जीवनामध्ये या सर्व गोष्टी आता जीवन म्हणजे शरीराची निगा राखणे हे आहे. आणि हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर एकापासून लाखो लोकांना शेअर काय करायचं, शेअर करा, शेअर करा, शेअर करा. जय हिंद.